भारताच्या G20 समिती अध्यक्षपदामध्ये लोकांच्या सक्रिय सहभागाला प्रोत्साहन देण्यासाठी राज्यभरातील 8 विभागात FLN संकल्पनेवर आधारित रॅलीचं आयोजन करण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून भविष्यात नवीन आर्थिक शहर म्हणून नावारूपाला येणाऱ्या पनवेलमधील शैक्षणिक हब असलेल्या खारघरमध्ये मुंबई विभागाच्या रन फॉर एज्युकेशन रॅलीचं आयोजन करण्यात आल्याचं राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी सांगितलं आहे. तसंच माजी खासदार लोकनेते रामश्री ठाकूर म्हणाले की अन्न पाणी आणि निवारा नंतर शिक्षण हे प्रत्येकाचं जीवनात महत्वाचं असतं. शैक्षणिक क्षेत्रात काम करत असताना मला नेहमीच शिक्षण विभागाचं सहकार्य मिळत असल्याने मला जास्तीत जास्त शैक्षणिक काम करीत राहावं असं वाटतं, असं प्रतिपादन त्यांनी केलं. मुंबई विभागाच्या रन फॉर एज्युकेशन रॅलीचं आयोजन मंगळवारी सकाळी 7 वाजता खारघर सेक्टर 19 येथील रामश्री ठाकूर पब्लिक स्कूल पासून करण्यात आलं होतं. या भव्य रॅलीच्या उद्घाटन सोहळ्याला राज्याचे शालेय शिक्षण आणि क्रीडा मंत्री दीपक केसरकर, जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे चेअरमन माजी खासदार लोकनेते रामश्री ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर, कोकण विभाग शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे, पनवेल महापालिकेचे आयुक्त गणेश देशमुख, सभागृह नेते परेश ठाकूर, ज्येष्ठ नेते YT देशमुख, जिल्हा सरचिटणीस नितीन पाटील, माजी नगरसेवक हरीश केणी, डॉक्टर अरुणकुमार भगत, निलेश बावीसकर, खारघर शहर अध्यक्ष ब्रिजेश पटेल, सेनेचे जिल्हा प्रमुख रामदास शेवाळे, शिक्षण विभागाचे विभागीय उपसंचालक संतोष सांगवे, मनीषा पवार, रायगड प्राथमिक विभागाच्या अधिकारी पुनीता गुरव यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिक आणि मान्यवर उपस्थित होते. यावेळी शिक्षण मंत्री म्हणाले की रामश्री ठाकूर लोकनेते आहेत, त्यांनी शैक्षणिक क्षेत्रात चांगलं काम केलंय आणि ग्रामीण भागातील मुलांना चांगल्या शिक्षणाचा लाभ दिला आहे. त्यामुळे सध्या सेमी अर्बन असलेल्या पण पुढील काळात आर्थिक हब म्हणू शकणाऱ्या पनवेलमध्ये हा कार्यक्रम घेतलेला आहे. पनवेलमध्ये उभे राहणारे विमानतळ, नवीन ट्रान्स हार्बर ब्रिज, नवीन मेट्रो, जेव्हा नवीन बोगदा असू द्या, या कामाच्या माध्यमातून प्रशांत ठाकूर जे जे करत आहेत, पुढच्या काळात सिडको या ठिकाणी एक हब निर्माण करत आहे. जे फायनान्शियल हब असेल, इंडस्ट्रीयल हब असेल, त्यानिमित्ताने पनवेल नवी मुंबईच्या जोडीने एक मोठं शहर म्हणून विकसित होईल. रामश्री ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली आमदार प्रशांत ठाकूर आणि त्यांचे बंधू परेश ठाकूर, त्यांचे सहकारी आणि आमच्या पक्षाचे कार्यकर्ते करतील. त्यावेळी या भागाचा सर्वांगीण विकास होत असताना खारघर हे शैक्षणिक हब म्हणून भारताचा निश्चितपणे उभं राहील, अशी खात्री त्यांनी व्यक्त केली. G20 समितीच्या अनुषंगाने लोकसहभागातून हा कार्यक्रम कार्यान्वित करण्याच्या उद्देशाने शिक्षण मंत्रालय, भारत सरकार आणि महाराष्ट्र शासन यांच्या मार्गदर्शनाखाली वसुधैव कुटुंबकम या ब्रीदवाक्यास अनुसरून पायाभूत साक्षरता आणि संख्याज्ञान हा विषय केंद्रस्थानी ठेवून याविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी विद्यार्थी, शिक्षक, पालक, संपूर्ण समुदाय आणि लोकांमध्ये अभिमानाची भावना निर्माण करण्यासाठी या रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं. रामश्री ठाकूर पब्लिक स्कूल येथून या रॅलीला सुरुवात झाली. पुढे विश्वज्योत सजल, ग्रीड हेरिटेज बिल्डिंग, जलवायू विहार बस स्टॉप, शिल्पचौक, बँक ऑफ बरोडा, इंडियन ऑइल पेट्रोल पंप, बिकानेर स्वीट्स, त्यानंतर रामश्री ठाकूर पब्लिक स्कूल येथे रॅलीचा समारोप झाला. या रॅलीत विविध शाळेतील 2000 जास्त विद्यार्थी आणि शिक्षक सहभागी होते. यावेळी पायाभूत साक्षरता आणि संख्याज्ञान याविषयी विविध फलक संदेशांद्वारे जनजागृती करण्यात आली. रन फॉर एज्युकेशन हे केवळ महाराष्ट्र संपूर्ण भारतामध्ये प्रत्येक विभागामध्ये जो शैक्षणिक विभाग आहे त्याच्यामध्ये काढली जाते आणि त्याच्यामागचा उद्देश असा आहे की आपण ज्याला पाया म्हणतो हा शिक्षणातला पाया मजबूत झाला पाहिजे. तर FLN असं ज्याला इंग्रजीमध्ये म्हटलं जातं, म्हणजे फाउंडेशनल लिटरसी आणि न्युमरसी, याचा पाया जर मजबूत केला तर भारतामधली शिक्षण व्यवस्था मजबूत होईल. हा नवीन शैक्षणिक धोरणाचा मंत्र आहे जो आदरणीय मोदी साहेबांनी संपूर्ण भारताला दिलेला आहे. G20 नेतृत्व करत असताना ज्या वेगवेगळ्या विषयावर भारतामध्ये समिट आयोजित केल्या जात आहे त्याच्यापैकी शिक्षणाची समिट ही आता पुण्याला चालू आहे आणि ती 17 तारीखपासून 22 तारीखपर्यंत पुण्याला होणार आहे. आणि याचं वैशिष्ट्य असं आहे की सर्व 20 शिक्षण मंत्री हे या समितमध्ये सहभागी होणार आहे. शिक्षण हे केवळ भारतातल्याच मुलांना मिळालं पाहिजे हे जसं मोदी साहेबांनी नवीन शैक्षणिक धोरणाच्या निमित्ताने जगासमोर आणलं, तसंच जगातल्या प्रत्येक राष्ट्रामध्ये मुलांनी चांगलं शिक्षण घेतलं पाहिजे, मुलांची प्रगती झाली पाहिजे, याच्यासाठी व्यावसायिक शिक्षणाचा समावेश जसा मोदी साहेबांनी नवीन शैक्षणिक धोरणात केला आहे, तसंच मातृभाषेमध्ये शिक्षण देण्याची नवीन मोहीम
ही सुद्धा आदरणीय मोदी साहेबांनी सुरू केलेली आहे. आणि जे जे आज आपल्याला बदल शैक्षणिक क्षेत्रामध्ये महाराष्ट्रामध्ये दिसत आहेत, आपण सर्व मुलांना ड्रेसेस द्यायला सुरुवात केली, मुलांना वह्या मोफत द्यायला सुरुवात केली, मुलांनी एकच पुस्तक घेऊन शाळेमध्ये जायचं याची जशी शिक्षा सुरुवात केली, तसंच अनेक ग्रामीण भागामध्ये मुलं बेअरफुटेड म्हणजे अनवाणी पायाने येत असतात, त्यांना सगळ्यांना बूट आणि सॉक्स देण्याचं सुद्धा आम्ही घोषणा केलेली या बजेटमध्ये, त्याचीसुद्धा अंमलबजावणी होईल. शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये महाराष्ट्र नेहमी अग्रेसर राहायला पाहिजे हे आमचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब आणि उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांची भूमिका आहे. आपण जी हुशार मुलं असतात ज्यांना स्कॉलरशिप असतात, स्कॉलरशिपचे दर 5 पटीने वाढवलेले आहेत. शेवटी मुलं हे आपला राज्याचा ठेवा आहे, राष्ट्राचा सेवा ठेवा आहे, आणि म्हणून पुढच्या काळामध्ये मुलांना श्रमाचं महत्त्व समजावं म्हणून स्काउट आणि गाईड हा विषय पहिलीपासून कंपल्सरी केलेला आहे. शेवटी हे शेतीप्रधान देश आहे, शेतीप्रधान राज्यसुद्धा आहे, आणि म्हणून कृषी हा विषय सर्वांना कंपल्सरी केलेला आहे. शेवटी ज्यावेळेला मुलांना जाणीव होईल की आपल्याला अन्नधान्य नसेल तर राष्ट्र टिकू शकत नाही, आणि म्हणून धान्य पिकवणाऱ्या शेतकऱ्यांना तेवढाच सन्मान मुलांनी दिला पाहिजे, आणि शेतीच्या आधुनिक टेक्नॉलॉजीवर मुलांनी सहभागी झालं पाहिजे, आणि राष्ट्र मजबूत बनवत असताना अनेक नवीन विषय हे आम्ही या ठिकाणी आणतो आहे, आणि त्याच्याचबरोबर मुलांना नेमकी आवड कशी आहे हे लक्षात घेऊन त्यांना एवढं परिपूर्ण बनवलं जाईल. त्यांना युरोपमध्ये ज्या वेगवेगळ्या भाषा वापरल्या जातात यांचं शिक्षण दिलं जाईल, आणि इथून पास झालेली मुलं थेट युरोपमध्ये जाऊ शकतील, जगाच्या वेगवेगळ्या भाषा भागात जाऊ शकतील याची आम्ही काळजी घेतो आहे. HCL सारख्या कंपनीबरोबर आमचा करार आहे. HCL त्यांना कॉम्प्युटरच्या संदर्भातलं ट्रेनिंग देईल, 1 वर्ष त्यांच्या फॅक्टरीमध्ये ते काम करतील, आणि त्याच्यानंतर 15,000 मुलं ही थेट त्या ठिकाणी कामाला लागेल. अशाच तऱ्हेचा करार हा टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेसबरोबर केलेला आहे, तिथंसुद्धा 10,000 मुलं थेट कामाला लागणार आहे. ॲमेझॉनसारखी जी कंपनी आहे ती कोडिंग डिकोडिंग मुलांना शिकवण्यामागे ते फार मोठं त्या ठिकाणी अनुदान योगदान हे आपल्या शिक्षण क्षेत्राला देत आहे. त्याच्या पुढचं जे आमचं टार्गेट आहे ते ग्रामीण भागातलं इन्फ्रास्ट्रक्चर मजबूत करणं हे आहे. आम्ही शिक्षकांचे प्रश्न सोडवले, विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडवतो आहे, त्याच्याचबरोबर ग्रामीण भागामध्ये जी संख्या कमी होते मुलांची ती आपण आपल्या मातृभाषेत शिक्षण द्यायला सुरुवात केल्यानंतर मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. कारण आदरणीय चंद्रकांत दादांच्या नेतृत्वाखाली आपण या वर्षीपासून इंजिनिअरिंग मराठीमध्ये सुरू करतो आहे, पुढच्या वर्षीपासून महाजन साहेबांच्या नेतृत्वाखाली मेडिकलचं शिक्षण हे मराठीमध्ये दिलं जाईल. इंग्रजीचं शिक्षण तर चालू राहील. इंग्रजी ही इंटरनॅशनल कम्युनिकेशनची लँग्वेज आहे, परंतु जी जगाची भाषा आहे, प्रत्येक जगामध्ये स्वतःची भाषा असते. स्वतःच्या भाषेमध्ये मूल शिकलं तर ते अधिक हुशार होऊ शकतं, आणि जे जे देश स्वतःच्या भाषेमध्ये शिक्षण देतात त्यांनी सर्वोत्कृष्ट वैज्ञानिक सायंटिस्ट हे जगाला दिलेले आहेत, सर्वोत्कृष्ट नोबेल लॉरेट्स जगाला दिलेले आहेत, आणि त्याच्यामुळे मातृभाषेत शिकण्यामध्ये कुठलाही कमीपणा नाही. इंटरनॅशनल लँग्वेज म्हणून इंग्रजी अवश्य शिकली पाहिजे, परंतु त्याच्याबरोबर जगभरातल्या सगळ्या भाषा शिकल्या पाहिजेत. आणि मोदी साहेबांचं जे स्वप्न आहे की लोकांना सेवा देऊन लोकांचं मन जिंकायचं, शेवटी विश्वावर राज्य करणं म्हणजे काय असतं, लोकांची मनं जिंकणं, आणि म्हणून सर्व विश्व हे आपलं कुटुंब आहे ही संकल्पना पहिल्यांदाच G20 माध्यमातून संपूर्ण जगामध्ये जातो, संपूर्ण जग त्याचं स्वागत करतं आहे. त्याच्याबद्दल मी मोदी साहेबांचं मनापासून अभिनंदन करतो की एज्युकेशनल समिट महाराष्ट्रामध्ये घेण्याचं आम्हाला जो बहुमान दिला तो आदरणीय देवेंद्र प्रधान साहेबांच्यामुळे आम्हाला मिळू शकला, आणि त्याच्यामुळे प्रधान साहेबांचं, त्यांच्या राज्यमंत्री अन्नपूर्णा देवींचं मी मनापासून या ठिकाणी आभार मानतो. आणि हा कार्यक्रम खरं तर मी मुंबईमध्ये घेऊ शकलो असतो, मुंबईमध्ये काम कार्यक्रम घेणं मला अतिशय सोपं असतं, परंतु ज्या प्रकारे रामशेठ ठाकूर जे लोकनेते आहेत त्यांनी शैक्षणिक क्षेत्रामध्ये काम करून ग्रामीण भागातल्या मुलांना चांगल्या शिक्षणाचा लाभ दिलेला आहे, आणि म्हणून सध्या सेबी आर्मर असलेला परंतु पुढच्या काळामध्ये एक फायनान्शियल हब बनण्याचं पोटेन्शियल ज्याला आहे अशा पनवेलमध्ये हा कार्यक्रम घेतलेला आहे. आणि माझी खात्री आहे की पनवेलमध्ये जे जे इन्फ्रास्ट्रक्चर उभं राहतं आहे त्याच्यामध्ये विमानतळ असू दे, त्याच्यामध्ये नवीन होत असलेला ट्रान्स हार्बर लिंक ब्रिज असू दे, नवीन होत असणारी मेट्रो असू दे, नवीन होणारा बोगदा असू दे, या सगळ्याच्या माध्यमातून प्रशांतजी ठाकूर जे काम या भागासाठी करताय त्याच्यामुळे पुढच्या काळामध्ये जसं BKC सिडकोने निर्माण केलं, MMRDAने निर्माण केलं, त्याप्रमाणे सिडको या ठिकाणी मोठं असं एक हब निर्माण करतं आहे. जे हब हे फायनान्शियल हब असेल, इंडस्ट्रियल हब असेल, आणि त्यानिमित्ताने पनवेल हे
जे नवे मुंबईच्या जोडीने एक मोठं शहर म्हणून विकसित होईल आणि त्याचं नेतृत्व रामशेठ ठाकूर साहेबांच्या नेतृत्वाखाली प्रशांतजी आणि त्यांचे बंधू आणि सर्वच त्यांचे सहकारी आमचे इथले वेगवेगळे आमच्या पक्षाचे इथले अध्यक्ष आहेत, आमचे म्हात्रे साहेब आहेत जे MLC म्हणून या भागामध्ये काम करतात, संपूर्ण कोकणाचं नेतृत्व करतात, या सगळ्यांच्याच नेतृत्वाखाली या भागाचा सर्वांगीण विकास होत असताना सुद्धा खारघर हे एज्युकेशन हब म्हणून भारतामध्ये निश्चितपणे उदयाला येईल त्याची मला खात्री आहे. सर्व मुलांना या निमित्ताने मी हार्दिक शुभेच्छा देतो आणि ही मुलं पुढच्या काळामध्ये महाराष्ट्राचं उत्कृष्ट नेतृत्व करतील, जगभरामध्ये भारताचं नेतृत्व करतील आणि ते करण्यासाठी देवाने त्यांना यश द्यावं अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. सर, खरं तर माननीय प्रधानमंत्री मोदी साहेबांनी हातात सत्ता घेतल्यापासून गेल्या 9 वर्षभरामध्ये अतिशय वेगानं असं काम केलेलं आहे, गोरगरिबांच्या झोपडीपर्यंत गेलेले आहे आणि आपल्याला कल्पना आहे की सर्वात जास्त महत्त्वाचं जसं अन्न पाणी निवाराचं आहे तसं शिक्षण हे सुद्धा प्रत्येकाच्या जीवनात अतिशय महत्त्वाचं आहे आणि त्या दृष्टीनं शिंदे फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली आपले शिक्षण मंत्री जे काम करतात ते मला खरंच एक चांगला बदल. इतक्या वर्षाचा माझं वय आता 72 वर्षाचं झालं आहे पण 72 वर्षामध्ये हा जो चांगला बदल जो मला दिसतो आहे तो अतिशय महत्त्वाचा असं मला वाटतं आणि त्या दृष्टीनं अगदी काल संध्याकाळी बी साहेबांना सांगितलं, साहेब आता रॅली आम्ही आयोजित केलेली आहे एज्युकेशन रॅली, त्यांचा आम्हाला अतिशय चांगलं सहकार्य मिळतं प्रत्येक वेळेला आणि साहेब आल्यापासून आपल्या जास्त सहकार्य आम्हाला आपल्या डिपार्टमेंटचंही मिळायला लागलं आहे, जे त्याच्या अगोदर सहकार्य मिळत होतं पण त्याच्यानंतर आणखीन चांगल्या रीतीनं अगदी सहकार्य मिळायला लागलेलं आहे आणि त्याच्यामुळं आता आम्हाला असं वाटतं की अधिकाधिक काम याच्यामध्ये करावं. 72 वर्ष झाली, आता 82 झाली तरी चालतील पण तोपर्यंत आपण अगदी पुढं चांगलं काम करावं असं वाटतं आणि त्या दृष्टीनं आपण आल्याकारणानं या समारंभाला अतिशय फार असं महत्त्व माझ्या दृष्टीनं आलेलं आहे. तुम्ही आलात त्यामुळं आम्हाला रॅलीमध्ये हे आता मुलं आता काय त्यांचं नेहमीचंच साधारणतः शाळेमध्ये 7 वाजता सकाळी जातात, हल्ली आमच्याकडं दुपारच्या शिफ्टला डबल शिफ्ट जेव्हा असेल त्यावेळेला मुलं जायला तयार नसतात, पालकही म्हणत असतात आम्हाला फर्स्ट शिफ्ट द्या. त्यामुळे सकाळचं उठलं वगैरे त्यांना जमतं, आता काय पहिलं सर आळशीपणा राहिलेला नाही मुलांच्यामध्ये आणि ते अतिशय उत्साहाने याच्यात भाग घेत आहेत. आपण सर्वांनी भाग घेतलं, सर्व कार्यकर्ते आमचे आपल्या ह्याच्यातले इथं भाजप सेनाचे कार्यकर्ते आमच्यामध्ये कसलंही कुठलंही काय नाही ना वाद नाही की अजिबात आणि मनामध्ये सुद्धा मोकळेपणा आहे आणि त्याच्यामुळं आपल्याला इथं अतिशय आम्ही एकत्र येऊन काम करतो आणि आपलं सर्वांचं सहकार्य असल्याकारणानं मला वाटते ही नवी मुंबई जी आहे ही नवी मुंबईतला पनवेल महापालिका, नवी मुंबई आपण म्हणतो पण नवी मुंबई म्हणजे नवी मुंबई जे बेलापूर तालुका ठाणे जिल्ह्यातला, दुसरा पनवेल तालुका आणि उरण तालुका असा 3 भागातला आहे. जोमानं विकसित होत असताना शिक्षण ही अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे आणि त्या दृष्टीनं आपल्या आशीर्वादानं हे चांगलं काम चाललेलं आहे. G20 महत्त्वाचा आणि शुभारंभाचा कार्यक्रम पुण्यामध्ये सावित्रीबाई फुले विद्यापीठात संपन्न झाला, माननीय मंत्री महोदयांच्या उपस्थितीत त्याचा शुभारंभ झाला आणि सर्व राज्यभर एकाच दिवशी आज विभागीय स्तरावरती ही रॅली होती आणि रॅलीचा उद्देश असायची पायाभूत साक्षरता आहे आणि अक्षर ज्ञान यांचा प्रसार व्हावा आणि G20 शिक्षण विभागाचा देखील जो सहभाग आहे तो अधोरेखित व्हावा म्हणून मुंबई विभागाने जी शिक्षण यासाठी रॅली काढलेली होती, माननीय मंत्री महोदय त्यांच्या कार्यबाहुल्यातून इथे उपस्थित राहिले, त्यांचे मानवे थोडे आभार कमी आहेत. अत्यंत कमी वेळामध्ये या संस्थेचे अध्वर्य संस्थापक अध्यक्ष रामशेठ ठाकूर सरांनी त्याचं अत्यंत चोख असं नियोजन केलं, उत्कृष्ट नियोजन केलेलं आहे, त्यांचेही आभार मानावे तेवढे थोडे. आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांचे दोन्ही पुत्रद्वय आमदार महोदय आणि परेश ठाकूर सर ह्या दोघांनीही फार मेहनत घेतली त्यामुळे हा कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले सर्व प्राचार्यांना मी धन्यवाद देतो. पहाटेच्या वेळी सगळ्या मुलांना उठून इथे यावं लागलं ती हेल्थसाठी चांगली गोष्ट आहे आणि एज्युकेशनसाठी सुद्धा चांगली गोष्ट आहे. अत्यंत भरगच्च्या अशा उत्साहाच्या भरामध्ये ही एज्युकेशन रॅली आज आपण या ठिकाणी आयोजित केली होती
आणि त्याची सांगता आज या ठिकाणी होत आहे। देशाचे पंतप्रधान आदरणीय मोदी साहेब यांचं नेहमीच एक स्वप्न राहिलेलं आहे की आपला भारत देश शिक्षणाने निश्चितपणे या विश्वावर राज्य करू शकतो आणि त्याची सुरुवात खऱ्या अर्थाने नवीन शैक्षणिक धोरणातून सुरू झाली पाहिजे। म्हणून आज हा प्रयोग संपूर्ण देशभर G20च्या माध्यमातून संपूर्ण देशभर होताना दिसत आहे। एक चांगली सुरुवात आज आपण सर्व विद्यार्थी शिक्षक या शालेय शिक्षणाला आपण वेगळ्या वळणावर नेऊन ठेवलेली आहे आणि त्याचा आज उपभोग आणि त्याची सुरुवात आज या ठिकाणी आपण या पनवेल शहरातून खारघरमधून केलेली आहे आणि ती सुरुवात निश्चितपणे मुंबई ठाणे आणि संपूर्ण राज्यभर एक नावलौकिक करेल आणि आपल्या विद्यार्थ्यांना शिक्षणामध्ये पुढे नेण्यासाठी निश्चितपणे प्रगती करेल असा विश्वास मला या ठिकाणी वाटतो।